मुठा कालव्याच्या भिंतीला सकाळी मोठं भगदाड पडलं, यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असून परिसरातील घरात पाणी शिरल्याने अनेकांचं नुकसान झालंय. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या मुठा कालव्याच्या भिंतीला गुरुवारी सकाळी मोठे भगदाड पडले, यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेल्याने पाण्याची मोठी नासाडी झाली आहे. तसेच जनता वसाहत परिसरातील दांडेकर पूल परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून सिंहगड रस्त्यावर दांडेकर पूल पाण्याखाली गेला आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाले असून कालव्याचे पाणी सर्वे नंबर 130 झोपडपट्टीमध्ये शिरले असून मोठ्या प्रमाणात तेथे नुकसान झाले आहे. दांडेकर पुलाच्या येथील हा जो कालवा आहे तो अचानक फुटल्याने मोठ्या प्रमाणात दांडेकर पुलाच्या इथे सर्वे क्रमांक 130 मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे. आपण जर मागे पाहत असाल तर मोठ्या स्वरूपात इथं पाणी दिसत आहे. अनेकांच्या घरामध्ये हे पाणी घुसलेलं आहे. सकाळी 11 अचानकपणे पाणी येण्यास सुरुवात झाली आणि आता आपण पाहतो मोठ्या प्रमाणात इथं पाणी आहे. काही आपल्यासोबत रहिवासी आहे, त्यांच्याकडून जाणून घ्या साधारणतः किती वाजता पाणी येण्यास सुरुवात झाली. 10:30 ना 10:30 पाणी सुरुवात झालेली आहे आणि पुरापेक्षा डेंजर परिस्थिती आज इथे झालेली आहे. काही लोकांचे फ्रीज, कोणाचे कपाट, कोणाची भांडी, लहान मुलांचे इतके हाल झालेले आहेत. यांनी सरकारने गंभीर दखल घ्यावी. मला कोणती कल्पना नव्हती अचानक पाणी येण्यास सुरुवात झाली. अचानक पाणी आलेले सकाळची वेळ होती. तुम्ही म्हणजे मुलं शाळेत जाणं येणं, शाळेच्या गाड्या वगैरे फार आम्ही स्वतः अनुभवलेलं इथं. दांडेकर पूल सिंहगड परिसरातून मुठा नदीचा उजवा कालवा जातो. याच कालव्याची भिंत कोसळली. आम्हाला काय माहिती नव्हतं पाणी येणार आहे म्हणून सून बाहेर आली म्हणजे आज पाणी आलं म्हणून बघितलं तर म्हणलं आपल्या घरात नाही येणार पाणी. घरात मग बाहेर असं पाय टाकतो तर पाणी घरातच घुसलं. नाश्ता करीत होतो, करत होतो, उपीट खात होतो, खाल्लं बी नाही. दोनच चमचे खाल्लं पाणी आलं. पोहतोय फ्रीज बी पोहतोय, बिस्तरा पोहतोय आमचा. तुला सांगते फ्रीज बी पोहतोय आमचा, सगळं वाहून गेले. 11 पाण्याला सुरुवात झाली. काय काय खूप म्हणजे पूर्ण घर पाण्यामध्ये गेलं. बाहेर निघताच आलं नाही आम्हाला. धरून धरून एकमेकाला सगळ्यांनी बाहेर काढले. आता सध्या कोण अडकलेले वगैरे आहे? आता नाही अडकलेलं. आणि घरात माणसं काढले आम्ही बाहेर. सगळं वाहून गेलं, आमचं काही राहिलं नाही. अचानकपणे 11 सकाळची वेळ असताना सर्वजण निर्धास्त असताना अचानकपणे पाणी येण्यास सुरुवात झाली आणि या पाण्याने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवलेला आपल्याला पाहायला मिळतो. अनेकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. लोक सध्या कोणत्याही प्रमाणाची जीवितहानी इथं झालेली नाही असं सांगण्यात येत आहे. आता सर्व जे रहिवासी लोक आहेत ते रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन भारत प्रधानसह कल्याणी वाघमारे, दिनमान न्यूज, पुणे. पाणी घुसलेल्या झोपडपट्टीमध्ये आपत्कालीन सेवा तब्बल 1.5 ते 2 तास उशिरा आल्यानंतर स्थानिकांमध्ये चांगला संताप झाला. दरम्यान मुठा कालव्याची लवकरात लवकर दुरुस्ती केली जाईल असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.